संजय राऊत, तू याच्यानंतर अशी भाषा वापरू नको. संजय राऊत याला खोक्या आणि बोक्याशिवाय काही दिसत नाही. यांच्यात दम असेल तर यांनी एखादी इन्क्वायरी बसवून एखादा 1%मध्ये जरी असं कोणा आमदाराबद्दल पकडून दाखवलं का, पुरावा दिला की खरं का आम्ही केला, तर आम्ही त्या गोष्टी मान्य करू. तर तुम्हाला तुमचा बाप चालला नाही, तुम्ही काय पक्ष टिकणार येतो. ही सगळी स्टेटमेंट आहेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची. मागील काही दिवसांपासून संजय गायकवाड आपल्या मीडियातल्या स्टेटमेंटमुळं सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंना आव्हान देणारे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या स्वतःकडेच सर्वांचे लक्ष केंद्रित केले. काल त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जहाल भाषा वापरली आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. संजय राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांनी राऊतांना थेट शिवी दिली. शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतंय. तर 2 दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं उदयनराजे यांनी केलेल्या टीकेचे देखील त्यांनी समर्थन केले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सठिया गाय आहे, त्याला कधीही काहीही स्वप्न पडतात. आम्ही इकडे एवढे पैसे घेतले, आम्ही तिकडे तेवढे पैसे घेतले, असा ते आरोप करतात. आता पाहूया संजय गायकवाडांच्या राजकीय कारकिर्दीला कशी सुरुवात झाली. संजय गायकवाड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात बुलढाणा नगरपालिकेतून केली. ते तब्बल 28 वर्षे नगरसेवक होते. याच काळात काही काळ त्यांनी सभापती पदही भूषवलंय. नगरपालिकेचे राजकारण करत असताना संजय गायकवाड यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती, पण त्यांना अनेकदा पराभवाचा सामना करावा लागला. 1999 पहिली विधानसभा अपक्ष म्हणून त्यांनी लढवली, त्यावेळी फक्त 5,360 मतं त्यांना मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. 2004 त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली, यावेळी त्यांना 32,351 मतं मिळाली, पण पराभवाने मात्र पाठ काही सोडली नाही. 2009 विधानसभा मात्र त्यांनी लढली नाही. 2014 ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारीवर उभे राहिले, त्याही वेळी 35,324 एवढी मतं त्यांना मिळाली, पण पुन्हा त्यांचा पराभव झाला. यानंतर संजय गायकवाड यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. 2019 पुन्हा विधानसभेच्या मैदानात उभे राहिले आणि निवडून आले. नंतरच्या काळात शिवसेना विभागली गेली. विभागलेल्या सेनेत ते एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले. यानंतर मात्र संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना चॅलेंज करताना संजय गायकवाड दिसत आहेत. 50 खोक्यांच्या टीकेवर बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे, संजय राऊत यांच्यावर ते आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. तर एकंदरीत संजय गायकवाड हे शिंदे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर येत आहेत, हे मात्र नक्की. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.